रत्न आणि आभूषण क्षेत्राच्या B2B एक्सपो इंडिया या प्रदर्शनाचं उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. कोणताही उद्योग हा विश्वासावर उभारला जातो. रत्न आभूषण उद्योगात विश्वास हाच मूलभूत घटक आहे असं दानवे म्हणाले. जागतिक दर्जाच्या आभूषण निर्मितीत ज्याप्रमाणे सोन्याची शुद्धता दर्जा गुणवत्ता राखली जाते त्याप्रमाणे देशांतर्गत उद्योगातही ती राखली पाहिजे असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं जनतेचा विश्वास संपादित केला आहे. केंद्र सरकारच्या शासन प्रणालीचा विश्वास हा पाया आहे. आत्मनिर्भर भारताच्या तत्वाचा अंगीकार करून आपण देशाला स्वावलंबी बनवायला हवं असं ते म्हणाले. जैसे अनाज के बारे में अपन आत्मनिर्भर बन गए हैं, डीजल और पेट्रोल के बारे में भी जो अभी गवर्नमेंट की पॉलिसी है कि किसानों के गन्ने के जूस से डीजल पेट्रोल बनाना ताकि अपन आयात पे कम निर्भर रहे, ऐसी कुछ बातों में अपना देश आत्मनिर्भर बन ही गया है. लेकिन इसके लिए हर क्षेत्र ने अपना योगदान देना चाहिए. जेम्स एंड ज्वेलरी के जो क्षेत्र है उन्होंने मोदी जी का जो सपना है कि सबका साथ सबका विकास सबका विश्वास, तो इनका जो बिजनेस है वो विश्वास पे चलता है. मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं असून ते 6 एप्रिलपर्यंत सुरू आहे. या प्रदर्शनात सुवर्णालंकार हिरे आणि हिऱ्याचे दागिने रत्न मोती सुवर्ण निर्मितीसाठी आवश्यक उपकरणं आणि साहित्याचे उत्पादक आणि घाऊक विक्रेते तसंच डीलर्सनी भाग घेतला आहे.